ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज नागपंचमी, श्रावण महिन्यामध्ये येणारी ही पंचमी, तशी तर प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी असते, तर आपण या नागपंचमीचं महत्त्व पाहणार आहोत थोडक्यात। आता महत्त्व म्हणजे काय, की जर आपल्या हातून नाग सर्प मारले गेले असतील, अगर पूर्वजांचे काही हातून अशा काही गोष्टी झाल्या असतील, अगर आपल्या पत्रिकेमध्ये सर्प दोष असेल, तर आपल्याला या नागपंचमी दिवशी हा एक छोटासा तोडगा करायचा आहे। तर आपण नागाची पूजा पंचमी दिवशी का करतो, तर की पूर्वी कसं होतं, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, शेतामध्ये वगैरे सतत असे नाग वगैरे निघायचे पूर्वी, मग हातून सर्पदोष होत असे म्हणजे आपल्याकडे मारल्या गेल्यामुळे, मग हे वर्षातून एकदा त्यांची पूजा करावी लागायची, म्हणजे हा दोष आपला नाहीसा व्हावा याकरता। तसं आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा सर्पदोष असतो बऱ्याच जणाच्या, तर त्यावेळी हा उपाय करायचा आपल्याला। तर नागपंचमी दिवशी आपल्याला गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यात थोडीशी हळदी टाकून त्याचे पाच तोंड असणारा एक नाग बनवायचा आपल्याला, त्याची पूजा करायची दूध वगैरे टाकून। तर ही पूजा केल्यानंतर आपला हा सर्पदोष नाहीसा होतो, त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत असेल तो दूर होतो, त्यासाठी ही पूजा करायची असते। तर ही सोपी विधी आहे ती, गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळदी दूध वगैरे टाकून त्याचं पीठ मळायचं, पाच तोंड करायचे, त्याचा एटुळा करायचा आणि अशी फडी काढून त्याची पूजा असे कर तयार करायचं, एका पाटावर ठेवायचं, व्यवस्थित फुलं वगैरे व्हायचे आणि आपले ज्वारी अथवायचे लह्या करायच्या, ते नैवेद्य म्हणून ठेवायचे असतात। अशा प्रकारे हे विधी पूजा केली जाते। तर तुम्ही आज ती पूजा करावी आणि आपल्याला जो सर्पदोष आहे तो दूर करावा, एवढीच आज एवढी विनंती तुम्हाला। तर मंडळी, तुम्हालाही थोडक्यात तोडगा समजलाच असेल असं समजून हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय। जय हिंद, जय भारत। सुखी रहा आणि समाधानी रहा।